हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज मी तुम्हाला मैनावचा उरलेला पार्टची झलक दाखवणार आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला ह्या मैनावच्या आयलंडवरच्या श्मेटरलिंग हाऊस म्हणजेच बटरफ्लाय हाऊसची झलक दाखवणार आहे. जर्मनमध्ये बटरफ्लायला श्मेटरलिंग म्हणतात. 1989 लेक कॉन्स्टन्स ह्या एरियाचे म्हणजे इथले जे काउंट आणि काउंटेस होते म्हणजेच काउंट लेनार्ड बर्नाडेट आणि त्यांच्या पत्नी सोनिया हे जगभराच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या मनात अशी कल्पना आली की आपल्या ही सुंदरशा आयलंडवरती असेच फुलफाकराचे सुंदर असे घर बनवावे. परंतु त्यावेळेस अडचण अशी होती की फुलपाखरांना साधारण उष्ण असं वातावरण लागतं, उष्णकटिबंध असलेलं. आणि हे जे वातावरण आहे जर्मनी हे थंड वातावरण आहे जर्मनीतलं. मग ह्या अंमलबजावणीला त्यांना काही वर्षे लागली आणि 1996 त्यांनी हे सुंदर असं बटरफ्लाय हाऊस बनवलं. साधारण 1000 चौरस मीटरपेक्षाही जास्त मोठं हे बटरफ्लाय हाऊस आहे आणि याच्यामध्ये फुलपाखरांच्या रंगीबिरंगी जगाची आपल्याला अनुभूती मिळते. शेकडो प्रजाती आणि अत्यंत दुर्मिळ असे फुलपाखरे इथे आपल्या बघायला मिळतात. आपण जसे इथे प्रवेश करतो लगेचच आपल्या भोवती असंख्य फुलपाखरे वेढतात आणि याच्या सुंदर असं ते बागडतात. इथे स्वच्छंदीपणाने इथे फिरताना आपल्याला दिसतात. 90% आर्द्रतेसह आपण त्यांना अगदी जवळून निरीक्षण करू शकतो. अशा प्रकारे त्यांना खाण्यासाठी इथे फळंही लावून ठेवलेली आहेत. अतिशय सुंदर हा असा अनुभव आहे. मला सर्वात जास्त हे निळ्या रंगाचं फुलपाखरू खूप आवडलं. त्यांना पोषक असं इथे वातावरण सुद्धा मेंटेन केलेलं आहे. माझ्यासाठी तर हा खूपच सुखद आणि सुंदर हा अनुभव होता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.